महानगरपालिकेतील अधिकारी कर्मचारी कोरोना बाधित आढळल्यानं मनपा कर्मचाऱ्यांनी मुख्यालयात काम करण्यावर अघोषित बहिष्कार टाकल्याचं मनपाचे कामकाज ठप्प झाले. एकीकडे मनपाचे अनेक कर्मचारी कंटेनमेंट झोनमध्ये अडकलेत. शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय. अशा परिस्थितीत मनपाचं मनुष्यबळ आधीच कमी झालेलं असताना आता कोरोनाच्या भीतीमुळे कर्मचारी कार्यालयातच येण्यास तयार नाहीत. कर्मचारी युनियननं पुरेशा सुरक्षा साधनांची सुविधा मिळावी अशी मागणी केलेली आहे. प्रशासनानं मनपाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत निर्जंतुकीकरण सुरू केलंय. मात्र कर्मचाऱ्यांच्या मनात धास्ती असल्यानं अन्य ठिकाणाहून कामकाज सुरू करावं अशी मागणी होती. आता प्रशासकीय प्रमुखांनाच या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी पुढाकार घ्यावा लागणार आहे. मनपाची मोठी यंत्रणा सध्या कोरोना उपाययोजनांमध्ये गुंतलेली आहे. त्याचवेळी मनपाचे दैनंदिन आणि नियमित कामही होणं गरजेचं आहे. त्यातच खंड पडल्यानं महापालिकेत अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. महापौर बाबासाहेब वाकळे यांनी कर्मचाऱ्यांना कामकाजावर परिणाम होऊ न देण्याचं आवाहन केलं. मात्र बुधवारी सलग तिसऱ्या दिवशीही महापालिकेत अघोषित बंद असल्यासारखीच परिस्थिती होती. प्रतिनिधी विक्रम बनकर, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.